जगभरात हॉटेल क्षेत्रात एक अग्रगण्य हॉटेल म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉटेल इस्टेन इझी। तुम्हाला आता कार्यक्रमासाठी कुठेही जायची गरज नाही, तर सर्व काही मिळणार एकाच ठिकाणी। प्री वेडिंग शूट, साखरपुडा, हळदी, मेहंदी, संगीत, लग्न, लग्नाचे वाढदिवस, डोहळे जेवण, वाढदिवस, गेट टुगेदर, कॉर्पोरेट इव्हेंट साठी फक्त संपर्क करा हॉटेल इस्टेन इझीला। तब्बल 25 ते 500 लोकांची भव्य सोय। आमचा पत्ता हॉटेल इस्टेन इझी, माइन रोड, बीटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। संपर्क। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहता 7 स्टार न्यूज। विट्यात वाहतुकीचे 3:13 वाजलेत, शहर पोहोचले देशात, स्वच्छता झाली आहे, नाव सन्मान मिळाला आहे, पण शहरात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवलेत। कोणत्याही प्रकारची संपूर्ण शहरात वाहतुकीची व्यवस्था नाही आहे, तर नेमलेले वाहतूक पोलीस चिरीमिरीच्या नादात बकरा शोधण्यात मग्न असताना दिसत आहेत। संबंधित वाहतूक पोलीस नेमलेल्या ठिकाणी कमी वेळात दिसतात, तर बाकीच्या उचापत्या करताना जास्त शहराबाहेर दिसून येतात। नक्की हे वाहतूक पोलीस शहराबाहेर करतायत काय आणि यांची नेमणूक येथे केली आहे कोणी, असे एक ना अनेक प्रश्न लोकांना भेडसावत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्टँड परिसर, पंचमुखी गणपती मंदिर, तहसील कार्यालयासमोर जुन्या पाण्याची टाकी, ही सर्व ठिकाणी अपघाताची झाली आहेत। रोज या ठिकाणी एक ना दोन लहान मोठे अपघात घडून वादविवाद होत आहेत। मात्र हेही सत्यच आहे की पोलीस याकडे कळूनही न कळाल्यासारखे नाटक करीत आहेत। तब्बल 1 ते 1.5 तासाच्या फरकानंतर रोज रस्त्यावर भीषण गर्दी दिसून येत असते, त्या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस कर्मचारी गर्दी कमी करताना दिसत नाहीये। बऱ्याच संघटनातून, राजकीय नेत्यांकडून खूप वेळा सांगूनही यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नाहीये। नक्की माणसांच्या रस्त्यावर जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का काय, असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत। अपघात होतात, गर्दी होते, वाहने धडकत आहेत, रस्ते जाम होत आहेत, वाहतूक पोलीस मात्र मूग गिळून गप्पच आहे। याबाबत योग्य ते पाऊल न उचलल्यास काही संघटना ठोस पावले उचलण्याच्या तयारीत असताना दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज।